वळूया पुन्हा एकदा नवीन सामन्याकडे। अलिबाग ए विपक्ष पेन ए या दोन संघादरम्यान सामना रंगणार आहे। अलिबाग संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। रायगड जिल्ह्याची ही असोसिएशन अर्थातच फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांची असलेली ही असोसिएशन आणि एका वर्षामध्ये असलेली ही एक स्पर्धा आपल्या सर्वांनाच एक वेगळा आनंद देणारी आहे, आनंद निर्माण करणारी आहे। क्रिकेट या खेळामध्ये आपण सर्वजण जाणता की खूप समाधान असतं, कारण ज्या वेळेस आपण खेळण्यास उतरतो त्यावेळेस जी अपेक्षा असते किंवा ज्या वेळेस आपल्या हातून चांगली कामगिरी होते तेव्हा आपल्या संघ सहकारी आणि त्याचप्रमाणे आपले चाहते यांच्याकडून मिळालेली एक शाबासकीची थाप फार मोठं समाधान देऊन जात असते। त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये आपल्याला विजय साजरा करण्याची सुवर्ण संधी मिळते आणि त्याचप्रमाणे जर हारलो तर ती हार पचवण्याची क्षमता सुद्धा आपल्या शरीरामध्ये ती डेव्हलप करत असते। चलिए दोस्तों मैदान में चलते हैं, जहां पे राकेश शिर्के गेंदबाजी के मार्ग पर और शैलेश और विनोद ये दो सलामी बल्लेबाज। जी हाँ, परफेक्ट यॉर्कर, यॉर्कर के साथ यहाँ पे शुरुआत की। रनआउट होने का खतरा साफ दिखाई दे रहा था मगर शॉट मिड विकेट की दिशा में थोड़ी सी मिसफील्डिंग हमें देखने को मिली और इसी वजह से एक रन यहाँ पे आसानी के साथ मुकम्मल होता हुआ। इस एक रन के साथ शैलेश ने अपना अकाउंट ओपन किया है और अपनी टीम का भी खाता यहाँ पे खुलता हुआ। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। लॉन्ग ऑफ में एक फील्डर तैनात, उसी के साथ एक लॉन्ग ऑन, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट, बैकवर्ड पॉइंट और उसी के साथ एक डीप पॉइंट और एक डीप थर्ड मैन। जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकवर्ड पर जाकर उसे पुल किया है, डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, दूसरे रन के लिए कोई यहां पे मौका नहीं था, कमाल की फील्डिंग थी। इसी बीच एक रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया था। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, दो रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। राकेश की बहुत ही बढ़िया शुरुआत, सटीक लाइन एंड लेन के साथ अगर गेंदबाजी करोगे तो बल्लेबाजों को परेशानी का सबब आप बन सकते हो, रनों से वंचित रख सकते हो। राइट आर्म राउंड विकेट राकेश। जी हाँ, फिर से एक बार दो टांगों के बीच में ये गेंद और वहां पे फिर से एक बार हल्की सी मिस फील्डिंग हमें देखने को मिली मगर फिर भी अपने आप को संभाला और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले और एक रन मुकम्मल कर लिया है। तीन रन स्कोर कार्ड पर, दो ओवर का यह मुकाबला पेन बनाम अलीबाग। हालांकि अलीबाग टीम ने टॉस जीतने के बाद यहां पे फील्डिंग करने का फैसला किया है और अलीबाग टीम की जानिब से राकेश शिर्के। जी हां, इस मरतबा बहुत ही जबरदस्त ये स्लाइस किया है, कट कर दिया है गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, चार रन के लिए। के बल्ले से आता हुआ ये पहला चौका, इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है सात पर। चार गेंदें अब तक डाली जा चुकी है, दो गेंदें आना बाकी, फील्डिंग में यहां पे बदलाव करना चाहते हैं। जी हां, डीप थर्ड मैन के फील्डर को शॉर्ट थर्ड मैन की दिशा में तैनात किया है और इसी के साथ बैकवर्ड पॉइंट के फील्डर को डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में तैनात किया है क्योंकि हवा का फ्लो, हवा का रुख देखते हुए गेंद गोली की रफ्तार से निकल रही है उस इलाके में।
जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत एक ड्राइव हमें देखने को मिला कवर की जानी, डीप कवर में दो फील्डर थे, हालांकि दो खिलाड़ियों के बीच में से फरार, मिलेंगे रन यहाँ पे चार। अब यहाँ पे बल्लेबाजों का क्या होगा बेड़ा पार। और उसी के साथ एक डी पॉइंट में फील्डर है, इसके बीचों बीच जो एक बड़ा गैप डीप में नजर आ रहा है, वहां से गेंद सीमा रेखा को पार करती हुई लांघती हुई चार रन के लिए 11 रन स्कोर कार्ड पर। बैक टू बैक ये दूसरा चौका आता हुआ विनोद के बल्ले से। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था परफेक्ट यॉर्कर। जब आपके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं बचता बल्लेबाजों को रोकने के लिए तो इसी अस्त्र का इस्तेमाल करना पड़ता है, मगर ये परफेक्ट यॉर्कर करना इतना आसान नहीं होता। हालांकि गेंदबाज सोचते हैं कि मैं यॉर्कर करूं, मगर ओवर पिच गेंद करते हैं या तो फुल टॉस गेंद करते हैं और फिर से एक बार मार पड़ती है। मगर यहाँ पे राकेश शिर्के की मैं तारीफ करना जरूर चाहूंगा कि उन्होंने परफेक्ट यॉर्कर किया था, जड़ में डाल दिया था, बल्लेबाज ने उसे खोद कर खेला जरूर मगर रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 11 रन स्कोर कार्ड पर। इसी बीच नए गेंदबाज आए हैं भूषण पाटिल। कम से कम 22 से 25 रन यहां पे जोड़ना चाहेंगे बल्लेबाजी करने वाली टीम। पेन ए ये टीम यहां पे बल्लेबाजी कर रही है। जी हाँ, हाफ ब्रेकर गेंद और उसे खेला है लॉन्ग लेग की दिशा में, फ्लैट एंड फ्यूरियस ये सिक्सर। छक्के की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार हाई जंप लगाती हुई 17 पर पहुंची है। शैलेश के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का, शैलेश पहुंचे 8 पर। विनोद खेल रहे हैं दो चौकों की सहायता से 9 रन बनाकर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है पेन ए टीम की जानिब से। सलामी बल्लेबाजों की जोड़ी और यहां पर उनकी साहेदारी पनप रही है, क्योंकि क्रिकेट की दुनिया में साझेदारियों को बहुत महत्व होता है। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था मगर कारपेट के सहारे, देखिए कारपेट को चाटती हुई गेंद, दूसरा रन यहाँ पे लेना चाहते थे, दूसरा रन चुरा लिया ओवर थ्रो के रूप में। अब यहाँ पे तीसरा रन भी मिलेगा, जी हाँ मिल गया। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों ने अपने देखिए फिजिक्स को मेंटेन किया है और इसी की बदौलत, इसी का नतीजा यह है कि वो दोनों भी खिलाड़ी बहुत ही चुस्त और तंदुरुस्त यहां पे नजर आ रहे हैं। जहां पे एक रन था वहां पे दूसरा रन चुराने की कोशिश की, वहां के खिलाड़ी के ऊपर दबाव डाला और वहां के खिलाड़ी ओवरथ्रो कर गए और उसका फिर से एक बार यहां पे फायदा मिला। यानी जहां पे एक रन मिलनी चाहिए थी वहां पे 3 रन इन बल्लेबाजों ने चुरा लिए। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 4 गेंदे अभी भी आना बाकी। पहली दो गेंदों में भूषण ने 9 रन खर्च किए हैं, क्या यह खर्चीला ओवर रहेगा। पहली गेंद तो खराब थी मगर दूसरी गेंद ठिकाने भी थी। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद मगर तीर की तरह सीधा यह खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इस वजह से दूसरे रन की हिम्मत नहीं की, या शायद यह हो सकता है कि स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते हैं। और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन, 21 फॉर नो लॉस। 3 गेंदें अभी आना बाकी है, बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, ओवर पिच गेंद ऑन द राइट उसे खेला है मगर वहां पे फील्डर बिल्कुल यहां पे गैप ढूंढने में कामयाब तो नहीं थे, मगर जब तक थ्रो आए
तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार दूसरा रन चुरा लिया। विनोद पहुंचे 11 पर, विनोद ने 5 गेंदों का सामना किया है, 2 चौके उनके बल्ले से हमें देखने को मिले हैं, 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अभी भी 2 गेंदे आना बाकी। अच्छी स्थिति में मैं कहूंगा, सम्मान पूर्वक स्कोर यहां पे खड़ा हो चुका है। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, मगर थोड़ा सा चहलकदमी करना चाहते थे, फ्रंट फुट पर आकर खेलने की कोशिश की और पूरी तरीके से मिस कर गए शॉट को। गेंद बल्लेबाज विनोद को चकाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में स्टंप के ऊपर से निकल गई और एक लंबी देर के बाद यहां पे एक बिंदी गेंद हमें देखने को मिल रही है। विनोद खेल रहे ना, जी हाँ, इस दफा फिर से एक बार लॉन्ग लेग की दिशा में अच्छी फील्डिंग, ये रन आउट हो सकता था, आहा, मिस कर गए, निशाना गलत और इसी वजह से बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। टीम के सामने एक बहुत ही बड़ी चुनौती होगी क्योंकि 13 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। शैलेश के बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला है और उसी के साथ विनोद के बल्ले से 2 चौके हमें देखने को मिले हैं। पहले ओवर में 11 रन और दूसरे ओवर में 14 रन खर्च किए भूषण ने, कुल मिला के 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले दोन बॉन्ड आता 6 गेला होता, जेवला 6 गेला, पहले दोन बॉन्ड रे, दोन बॉन्ड रे गेले 6 गेला, समीर दादा, ओके ओके। तो अब जीतने के लिए 26 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं आशुतोष के पास। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। धन्यवाद। आपण पाहतोय एक सुंदर असा सामना जिथे अलिबाग ए विरुद्ध पेण ए या दोन संघा दरम्यानची लढत आपण पाहतोय। पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावफलकावरती 25 धावा लागल्यात आणि 26 धावांचं लक्ष असणार ते अर्थात अलिबाग ए संघासमोर, अर्थात 12 चेंडू मध्ये 26 धावा करायचे आहेत। प्रति षटकाचा विचार केला तर 13 सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे। सलामीची सोडी आपण पाहतो अलिबाग ए संघाच्या माध्यमातून जिथे राकेश आणि भूषण राकेश
सलामी स्टूडियो आपण पाहतो जिथे स्ट्राइक एंडला राकेश पहारा मिळतो तो नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतो भूषण तर गोंदियाच्या मोर्चावर पेंड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन ऋषी आपण पाहतोय 12 चेंडू 26 धावांची गरज प्रति षटकामध्ये 13 धावा करायचे आहेत त्यामुळे राकेशला शेवटपर्यंत विकेटवर राहणं खूप महत्त्वाचं असणार अलीबाग संघासाठी कारण का राकेशकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी आहे क्षमता आहे यस सामन्याला सुरुवात करायची आहे लेट्स प्ले पहिला चेंडू राइट अमोर द विकेट पहिला चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहतोय स्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावरती एक धाव येते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव जरूर येते अकाउंट सुद्धा आपण पाहतो ओपन होते या संघ धावेने संघाची धाव संख्या आपण पाहिली तर बिनबाद एक अशी धाव संख्या धाव फलकावर लागते जिथे अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 25 धावा करायचे आहेत अलिबाग संघाला षटकातील पुढील चेंडू गोलंदाज ऋषी याचा सुंदर गोलंदाजी आपण पाहतो ऋषीचं कौतुक करावं लागेल पहिला चेंडू जरूर दिशाहीन पद्धतीने टाकला होता परंतु तदनंतर आपण पाहतो हा चेंडू चांगला टप्प्यावर पाहतोय अचूक टप्पा आपण पाहतोय नियंत्रित गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून समोर आपण पाहिला तर एक मोठा फलंदाज आहे राकेशकडे जर आपण पाहिलं तर जरूर चांगले मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी आपण पाहतोय राकेशच्या बॅटमधून जरूर मोठा स्ट्रोक आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल होणार नक्कीच आणि फलंदाज मात्र राकेश बॅक टू दी पवेलियन पहिला धक्का लागलाय अलिबाग संघाला मोठा धक्का लागेल अर्थात अलिबाग संघाला कारण का जिथे खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये एक हाती सामना जिंकून देणारा खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय राकेश बाजांतर कुणाल येतोय कुणाल बघूया कशा पद्धतीने साथ देणार भूषणला कारण का या दोन खेळाडूंना पूर्णपणे जबाबदारीने खेळी करावी लागेल अलिबाग संघाला जर जिंकायचं असेल ना या सामन्यामध्ये तर नक्कीच या दोन मुख्य खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल ऋषीचं कौतुक करावं लागेल एक चांगली सुरुवात आपण पाहतोय पेंड संघासाठी ज्याने केले दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय संघाची धाव संख्या आपण पाहिली तर केवळ एक धाव धाव फलकावरती आलं षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी अलिबाग संघाला 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे स्विचिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय जरूर केला जातोय परंतु इथे चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होते षटक क्रमांक पहिलं चालू आहे ऋषीचं कौतुक करावं लागेल वारंवार कारण का एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मात्र या मुख्य सामन्यामध्ये होणं देखील तितकंच महत्वाचं होतं आणि ती गोलंदाजी मात्र चांगल्या दर्जाची पाहायला मिळते गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय केवळ एक धाव धाव फलकावर लागले उघडी बघूया अजूनही 9 चेंडूचा खेळणं बाकी आहे आता मात्र षटकार आणि चौकार ठोकावे लागतील अलिबाग संघाला यावेळचा चेंडू आपण पाहिलं तर जरूर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर केवळ एकच धाव येते एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 2 पर्यंत जिथे आतापर्यंत कंजूसी गोलंदाजी पहायला मिळते तिखट मारा पहायला मिळतोय अक्षरशः धावांपासून रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय ते अर्थात अलिबाग संघाला अलिबाग संघ जर आपण पाहिला तर तितकाच बलाढ्य संघ आहे परंतु पूर्णपणे पेंड संघाने आता मात्र बॅकफूटला पाठवून दिलंय अजूनही आपण पाहतो या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आडव्या बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव जरूर पूर्ण दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय जरूर इथे फंबलिंग झालं होतं परंतु सेफ झोन मध्ये पोहोचतोय फलंदाज एकच धाव येणार या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय धरण गुरुजी कळतात की धाव फलकावरती केवळ 3 धावा लागतायत
शेवटचा एका चेंडूचा खेळ आहे बाकी, परंतु ऋषीचं कौतुक करावं लागेल कारण का ज्या टप्प्याची गोलंदाजी करायची होती ती गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावर ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अंतिम चेंडू बघूया कशा पदीचा पाहायला मिळतोय ऋषीच्या माध्यमातून। इथे मात्र आपण पाहतोय जरूर या फटक्याची गरज होती आणि तो फटका मात्र आलाय। चेंडू फाईन लेगच्या दिशेने चार धावेसाठी ट्रॅव्हल होईल। लेग बाईच्या स्वरूपाने मिळतात चार धावा अलिबाग संघाला। अजूनही आपण पाहिलं तर येणारे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 19 धावा करायचे आहेत, अर्थात तीन षटकार ठोकावे लागणार। भूषणकडे जरूर ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, किंबहुना पोटेन्शियल सुद्धा आहे, परंतु ते तीन षटकार येणार का हे देखील तितकंच महत्वाचं। कारण का अपोजिट संघाचा विचार केलात ना तर जरूर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळते, अर्थात पेंड संघाच्या माध्यमातून। येणारे सहा चेंडू जिंकण्यासाठी तिथे 19 धावांची गरज आहे। बघूया इथे कोण जिंकणार हा सामना, अलिबाग संघ जिंकणार की पेंड संघ जिंकणार, अर्थात अलिबाग ए विरुद्ध पेंड ए या दोन संघा दरम्यानची लढत आपण पाहतोय। नवीन गोलंदाज विनोद येतोय, बघूया विनोदला 19 धावा सेव्ह करायचे आहेत। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय। येणारे सहा चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा करायचे आहेत। षटकातील पहिला चेंडू ऑन द स्ट्राइक भूषण पाहायला मिळतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय सुंदर चेंडू, विनोदचं देखील कौतुक करावं लागेल। चांगल्या दर्जाची गोलंदाजी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते, चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकामध्ये पाहायला मिळते ती, अर्थात गोलंदाज विनोदच्या माध्यमातून, जिथे अजूनही आपण पाहिलं ना तर 19 धावा करायचे आहेत। तत्पूर्वी आपण पाहतोय आमचे गुरु अर्थात संदीप जगे सर यांचं इथे आगमन झाले। मी नक्कीच आमच्या वतीने आपला हार्दिक आभार व्यक्त करतो। षटकातील फ्री चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे। दोन धावा जरूर पूर्ण केल्या जात आहेत, परंतु आता एकेरी दुहेरी धावाने चालणार नाही अलिबाग संघाला हे देखील माहिती आहे। कारण का अजूनही जर विचार केलात ना तर धावफलकावरती लागल्यात 9 धावा आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या चार चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज, अर्थात या चेंडू पासून आक्रमक रूप धारण करावं लागेल, आक्रमक पवित्र रूप धावण जरूर करावं लागेल। कारण का आतापर्यंत जर विचार केलात ना तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली। तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना, जिथे कर्जत विपक्ष पेण बी या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळेल। दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकसाठी यायचं आहे। कर्जत आणि पेण बी संघाचा कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित टॉससाठी यायचं आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, आडव्या बॅटने खेळलेला फटका, एक धाव चढू पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात आपण पाहतोय। धावची स्वरूपात जरूर तंबूच्या आश्रयावर जावं लागेल फलंदाजाला। पूर्णपणे अलिबाग संघ हा पिछाडीवर पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये। आपण पाहतोय मजबूत पकड धरलंय की अर्थात पेंड संघाने, कारण का वारंवार जर आपण पाहिलं ना पेंड बी कर्जत संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे, तर विनंती असेल की पेण बी संघाचा कर्णधार, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। पेण बी संघाचा कर्णधार, चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, शेवटचा एक तास बाकी आहे आणि अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत। मित्रांनो अजूनही तीन सामने होणं तितकं सोपं नाही आहे, परंतु आपण प्रयत्न नक्कीच करणार। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र येणाऱ्या तीन चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अलिबाग संघाला 16 धावेची गरज।
चांगला चेंडू आपण पाहतोय, सुंदर चेंडू, आणि आता मात्र पूर्णपणे 99.99% सामना झुकलाय तो अर्थात पेण संघाच्या बाजूने। चला पेण बी संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। मी विनंती करतो की आमचे गुरु अर्थात महाराष्ट्राचा बुलंद आवाज संदीप जगे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल केला जाईल। दोन चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज। सुंदर चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानावर, पेण संघाचं कौतुक करावं लागेल। जरुरी ते यष्टीचित बाद होतोय फलंदाज भूषणला माग, मात्र माघारी यावं लागेल, दुसरा धक्का लागेल तो अर्थात अलिबाग संघाला। एक चेंडू 16 धावेची गरज जिंकले हो काका। पूर्णपणे आपण पाहतोय जरूर पेण संघाने पहिल्या चेंडू पासून या सामन्यामध्ये मजबूत पकड धरली होती, आणि ते मात्र आपण पाहतोय पेण ए संघ विजय होतोय। पेण ए संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर यानंतर चला आपण त्वरित शेत